मनुष्य जीवनामध्ये जो प्रेम करू शकत नाही तो माणूस म्हणून जगू शकत नाही प्रेम म्हणजे शरीराच्या स्पर्शातून जे जाणवतं तेच नव्हे प्रेम म्हणजे कुणीतरी आपल्या सोबत असलं की आपल्याला बरं वाटतं बस यालाच प्रेम असं म्हणतात मग हे जे भावना आहे प्रेमाची ही वस्तूंबद्दल असो व्यक्तीबद्दल असो कशाबद्दलही असो ती भावना जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे प्रेम जे आहे हे एका व्यक्तीवर असू शकत नाही मग तो हो मोह आहे प्रेम तुमचं जर असेल तर ती तुमच्या जीवनावर असायला की आमचं जे प्रेम आहे जर एखाद्या व्यक्तीवर असेल तर त्याचा दुष्परिणाम काय होतो जर त्याच्याकोणते जर मिळायचं बंद झालं तर माणूस त्याचं दुश्मन बनतो त्याच्या जीवावर उठतो चिखलामधून ज्यावेळेस मूर्ती तयार होते तिचं आपण दर्शन घेतो आणि चिखल मात्र आपण तुडवतो लक्षात ठेव वासना ही तुडवली जाते आणि प्रेम त्याचा सन्मान केला जातो मग तुमची वासना प्रेमातूनच व्यक्त झाली तुमची कामना प्रेमातून व्यक्त झाली पाहिजे ती कधी व्यक्त होईल जर तुमचं तुमच्या जीवनावर प्रेम आणि जीवनावर जर प्रेम असेल तर कोणाकडनं म्हणून तुम्ही दुःखी नाही होणार ज्या माणसांचं स्वतःवर प्रचंड प्रेम आहे जीवनावर प्रचंड प्रेम आहे त्याचं जीवन मौल्यवान राहतं हे लक्षात या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे अरे माणसाचा जन्म भेटलाय आम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे स्वतःचा जीव जर धोक्यात असेल तर कोणीही बाहेर निघत नाही किंवा धाडस करत नाही कारण तेवढं त्या जगण्याला काय करतो आपण महत्त्व देतो परंतु जगत असताना तुम्ही जगण्याला महत्त्व देता का हा प्रश्न आहे जेव्हा तुम्ही सुरक्षित असताना तेव्हा तुम्ही जगण्याबद्दल फार बेफिक्र असते आम्ही सुरक्षित असताना आणि संपूर्ण गोष्टी आमच्या नियंत्रणात असताना आमचं आमच्या जीवनावर पर्यंत जर माझ्या जगण्यावर माझं जर प्रेम आहे तर मी जिवंत असताना जे जे काही करेल ना ते पूर्णपणे प्रेमाने करेल पूर्ण आनंदाने करेल जिवंतपणा तुमच्यामध्ये असणं ऊर्जा असणं आणि प्रचंड उत्साह असणं हे तुम्ही प्रेमात असल्याचं लक्ष आम्हाला जर लहानपणापासून जर जीवनावर प्रेम करायला शिकवलं असतं तर आम्ही दुसऱ्याच्या जीवनाला धक्का नसता पोचवलं आणि दुसऱ्याकडनं आम्ही आनंद सुख आणि प्रेम असं ओरवाडून घेण्याचा प्रयत्न कदापि केला नसता तुमच्या जीवनावर तुम्ही जन्मावर जर प्रेम करायला शिकलात दररोजच्या अनुभवानं जर प्रेम करायला शिकलात तर तुमच्या जीवनामध्ये असं येणारं जे प्रेम आहे व्यक्तींचं हे ऊन वारा पावसासारखं असेल येईल आणि जाईल तुम्हाला फरक पडणार नाही आणि असंच असलं पाहिजे वासनेत तुम्ही अडकून पडलात तर मराल पण वासनेतून तुम्ही जर पलीकडे गेलात तर तर आपण जीवनामध्ये हे लक्षात आहे की हे जे जगणं आहे आमचं प्रत्येक गोष्ट आहे आमच्या हातून घडणारी त्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करा मनुष्य म्हणून तुम्हाला जर जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल ना तर पहिले तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडलं पाहिजे जी। जीवनावर प्रेम करा म्हणजे हे जे जगणं आहे आमचं आत्ताच शरीर जिवंत असताना आम्ही जो जीवनाचा अनुभव घेतो हो जे काम करतो जे एकमेकाबरोबर संबंध ठेवतो जे आम्ही एकमेकाबरोबर बोलतो एकमेकाकडे बघतो या पार बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय आहे प्रेम आहे या सृष्टीमध्ये भौतिक जगतामधल्या गोष्टींना काहीच महत्व नाहीये तुमचा जो भाव आहे त्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनातली कोमल बनली पाहिजे जे काही करू ते अत्यंत प्रेमपूर्वक करू आनंदाने करू असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या जीवनावरती उत्कट प्रेम पडलं तुमचं निर्माण झालेलं आहे आणि असं उत्कट प्रेम जर जीवनावर निर्माण झालं तर लोक तुमच्या प्रेमात पडतील तुम्हाला कोणाच्या प्रेमात पडायची गरज नाही मनुष्य जीवनामध्ये जो प्रेम करू शकत नाही तो माणूस म्हणून जगूच शकत नाही जेव्हा तुम्हाला असं कोणीतरी म्हणतं की मी आजपर्यंत कोणाच्याच प्रेमात नाही पडलो किंवा नाही पडले तर ते असं सांगताय की मी आजपर्यंत कधी जगलोच नाही प्रेमात पडणं म्हणजे आपल्याकडे रिलेशनशिप या शब्दाचा जसा अर्थ घेतला जातो अज्ञानाच्या पोटी तसा प्रेमाचा अर्थ घेतला जातो प्रेम म्हणजे शरीराच्या स्पर्शातून जे जाणवतं तेच नव्हे प्रेम म्हणजे कुणीतरी आपल्या सोबत असलं की आपल्याला बरं वाटतं बस यालाच प्रेम असं म्हणतात जसं एखाद्या पोलिसाला आपल्याजवळ जर बंदूक असेल तर त्याला जरा बरं वाटतं सुरक्षित वाटतं आणि ती जर नसेल तर त्याला खूप असं अर्धवट अर्धवट असल्यासारखं वाट एखाद्या कलाकाराजवळ त्याच्या कलेची साधनं जर नसतील तर त्याला कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं फक्त व्यक्तींबाबतच प्रेम असतं असं काही नाही वस्तूंपरम प्रेम असतं जनावर ब भरपूर प्रेम असतं तुम्ही अनेक उदाहरणं पाहिले असतील बैलांची पाहिले असतील गायीची पाहिले असतील कुत्र्यांची मांजरींची उदाहरणं पाहिले असतील की त्यांच्यामध्ये जाणीव असते आपण असं म्हणतो की फक्त आईच्या प्रेमाबद्दल जर बोलायचं असलं तर समुद्राची शाई केली आणि आबाळाची जर समजा कागद मिळवला तरी पण आईचे प्रेमाचं वर्णन केलं जाऊ शकत नाही असं आपण म्हणतो निबंधामध्ये लिहितो वास्तविकपणे बरोबर ना पण आपल्याला ते कळलं आहे का तर याचा अर्थ आहे नाही का बरं नाही याचा अर्थ असा होतो कारण आईचं प्रेम जर आम्हाला कळलं तर आम्ही तेच प्रेम सगळ्यांवर करू जर एखादी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये सुंदर दिवस असतो एखादा वाढदिवस असतो तुम्ही त्या दिवशी गबाळ ड्रेस घालून येता का मग काय करता तुमच्याकडे असलेला सर्वात श्रेष्ठ सर्वात बेस्ट जो ड्रेस असो तो घालता तुमच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा सुंदर असे प्रसंग असतात तुमच्यासाठी आनंदी करणारे त्या प्रसंगाच्या वेळेस तुम्ही काय करता जे सर्वश्रेष्ठ आहे ते धारण करता मग लग्न असेल तर त्यासाठी खास बस्ता बांध हे प्रेम व्यक्त होतंय तुमचं लक्षात घ्या तुमचं जे जीवन आहे त्याला तुम्ही सुंदर बनवण्याचा प्रयत्न करताय दिवाळ सण असो किंवा एखादा कार्यक्रम असो आपल्याला फक्त आनंद व्यक्त करण्याची काय पाहिजे संधी पाहिजे आणि ज्याचं खरोखर प्रेम असतं ना तो प्रेम व्यक्त करायची फक्त काय बघतो संधी बघतो त्याला निमित्त काही पण चाल मग हे जे भावना आहे प्रेमाची ही वस्तूंबद्दल असो व्यक्तीबद्दल असो कशाबद्दलही असो ती भावना जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे ती विशिष्ट गोष्टींबद्दल आमच्यामध्ये आजही जागृत आहे आज आमचं प्रेम वासनेवर आहे आज आमचं प्रेम अहंकारावर आहे आज आमचं प्रेम आमच्या कामनेवर आहे जे आम्ही चिंतन करत राहतो असतो त्याच्यावर आमचं खूप प्रेम आहे आज आमचं प्रेम आमच्या भविष्यावर आहे काही जणांचं प्रेम भूतकाळावर आहे कारण जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडून गेल्या त्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये आत्ताही ताज्या आहेत जिवंत आहेत आणि ते त्यालाच कवटवरून बसलेले पण किती लोक आहेत त्यांचं प्रेम वर्तमान काळावर आहे नोकरी सोडून देतो ना एखादा जण त्यावेळेस मग नंतर आठवण काढतो अरे ते पहिली कंपनी चांगली होती जेव्हा एखादा मित्र तुटतो आपल्यापासून मग कळतं अरे मित्र चांगला होता रे ज्यावेळेस उनीव निर्माण होते तेव्हा माणसाला त्याच्या ते चांगल्या गोष्टी दिसायला लागतात चांगल्या गोष्टींचा फोकस तयार होतो आणि जेव्हा खूप सानिध्य मिळतं तेव्हा माणसाला त्याच्यामधल्या ते उनिव दिसायला लागतात माणूस तोच असतो बरोबर आहे सद्गुरू आज आम्हाला काहीतरी विशेष गोष्ट सांगताय प्रेमाच्या बाबतीमध्ये विशेष करून दोन व्यक्तींमधल्या प्रेमाबद्दल ते बोलताय आता इथं असलेला प्रत्येकजण कोणा कोणावर प्रेम करतोय आणि जर करत नसेल तर तो, तो माणूसच नाही आहे असं म्हणायला काही हरकत नाही या सृष्टीमध्ये जो जो माणूस आहे तो कोणाच्या तरी प्रेमात आहे तुम्ही श्वास सुद्धा पुढचा घेणार नाही जर तुम्ही प्रेमात नसाल मग एवढं जर प्रेमाचं महत्त्व आहे जीवनामध्ये तर मग आमचं जीवन प्रेममय का नाही काय काही माणसांच्या बाबतीमध्ये आम्ही प्रेमळ आहोत आणि काही माणसांच्या बाबतीमध्ये आम्ही खूप कठोर आहोत हिंसक आहोत पाहुणे घरात पूर्वी आवाजाचा टोन वेगळा असतो आणि पाहुणे आल्यानंतर आवाजाचा टोन एकदम चेंज होतो हा कसा ढोंगी बनाय आणि कोणासाठी नवीन नवीन लग्न झालं की नवरा बायकोमधला जो जो संवाद असतो तर ती चंद्रमुखीसारखी दिसत असते आणि बोलत असते एकदम मंजूळ असा आवाज असतो अहो आहे की नाही थोडे दिवस गेले काही वर्ष गेले मग चंद्रमुखीची सूर्यमुखी होती किती आकावारले ऐकायला येत नाही का हां का कान फुटले का अजून काही वर्ष गेली तर मग सूर्यमुखीची ज्वालामुखी होत फक्त स्फोट व्हायचं संधी लगेच भाडका हा माणूस कुठं ओळखलाय काय माहीत या मेल्याने जीवन माझं असं असं करून टाकलेलं आहे प्रेम जे आहे हे एका व्यक्तीवर असू शकत नाही मग तो मोह आहे मग प्रेम तुमचं जर असेल तर हो। ते तुमच्या जीवनावर असायला हवं असं सद्गुरू म्हणता तुम्ही जर प्रेमात असाल तर तुमच्या जीवनावर तुमचं प्रेम पाहिजे पण आज आमचं प्रेम कशावर आहे एखाद्या वस्तूवर कुठल्या तरी पदावर करिअरवर प्रतिष्ठेवर अहंकारावर किंवा व्यक्तीवर एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर त्याच्यावर बी आहे की नाही हे म्हणजे फार अवघड गोष्ट आहे फक्त तो मनाच्या विरुद्ध वागू द्या आम्हाला प्रेम म्हणजे समोरचा माणूस हा पाळीव प्राणी पाहिजे किंवा गुलाम पाहिजे उठ म्हणलं का ऊट आणि बस म्हणलं का बसला पाहिजे चाल म्हणलं का चाललं पाहिजे थांब म्हणलं का थांबला पाहिजे बोल म्हटलं का बोलला पाहिजे आणि गप्प म्हटलं का गप बसलं पाहिजे काही काहींची ही अपेक्षा असते की मनातल्या मनात म्हटलं तरी ऐकलं पाहिजे हा ना उघड्या आणि विशेष करून स्त्रियांकडून तर ही फार अपेक्षा असते मी मनातल्या मनात म्हणेल समोरच्यानी ऐकलं पाहिजे त्यांनी ओळखलं पाहिजे आणि त्यांनी नाही ओळखलं मग ज्वालामुखी <laughs> त्याला बी बिचारल्यानंतर ज्वालामुखीची सवय होऊन जाते तो म्हणतो आज भडका झालाच नाही <laughs> चुकला हडका भरते कुठेतरी तुझे दोन वाकडे तिकडे टोमणी ऐकल्याशिवाय माझा घास खाली उतरत नाही हे <laughs> दोन्ही बाजूने असतं असं काही नाही की एकाच बाजूने असतं मुद्दा काय याच्यामध्ये मित्रांनो की आमचं जे प्रेम आहे जर एखाद्या व्यक्तीवर असेल तर त्याचा दुष्परिणाम काय होतो जर त्याच्याकोणते जर मिळायचं बंद झालं तर माणूस त्याचं दुश्मन बनतो त्याच्या जीवावर उठतो अनुमतीने जर नाही मिळालं समोरच्याच्या संमतीने नाही मिळालं तर माणसं प्रेम हिसकावण्याचा प्रयत्न करतात हिंसा करतात आज तेच उदाहरणं आम्ही दररोज बघतो आमच्या आजूबाजूला जर आज आम्ही एवढे बलात्काराची उदाहरणं बघतो हे खरं तर प्रेमच आहे परंतु पर ते हिसकावण्याचा प्रयत्न चाललेला तुमच्या ताटातलं तुमच्या घरात खाणं प्रकृती आहे पण तुम्ही तेच जर दुसऱ्याच्या ताटातलं जर हिसकावून खायला लागले तर ती विकृती आहे hmm? तुमच्या मनामध्ये तारुण्यामध्ये वासना निर्माण होणं हे साहजिक आहे hmm? जनावरं सुद्धा समोरच्या प्राण्याची संमती असल्याशिवाय अत्याचार करत नाही त्याला जी प्रकृतीने दिलेली परमिशन आहे परवानगी आहे तेवढंच आक्रमक होतात ते पण होता मनुष्याने ती हद्द पण काय केली पार केली इथं घुसलेली वासना तुम्हाला आंधी करून टाकते त्यालाच कामांध असं म्हणतात मग तुमचं प्रेम जी वासना तुमची प्रेम बनू शकतं गाळामधूनच एक मूर्ती तयार होते आणि तिलाच आपण मस्त सुंदर आकार देतो चिखलामधून ज्यावेळेस मूर्ती तयार होते तिचं आपण दर्शन घेतो आणि चिखल मात्र आपण तुडवतो लक्षात ठेवा वासना ही तुडवली जाते आणि प्रेम त्याचा सन्मान केला जातो मग तुमची वासना प्रेमातूनच व्यक्त झाली पाहिजे तुमची कामना प्रेमातून व्यक्त झाली पाहिजे आणि ती कधी व्यक्त होईल जर तुमचं तुमच्या जीवनावर प्रेम असेल आणि तुमचं तुमच्या जीवनावर जर प्रेम असेल तर कोणाकडनं तुम्हाला प्रेम नाही मिळालं म्हणून तुम्ही दुःखी नाही होणार किंवा कोणाकडनं प्रेम मिळावं म्हणून तुम्ही व्याकुळ होणार नाही आज ही जी अवस्था आहे माणूस ज्यावेळेस राक्षसी वृत्ती पार करतो नराधम बनतो अत्याचार करतो त्याचं कारण काय त्याचं स्वतःवर प्रेम नाही तुम्ही कधीच भिकाऱ्याचं कधी ॲक्सिडेंट झालेलं पाहिलं का का बरं कारण त्याच्या नजरेमध्ये त्याच्या जीवनाची काही किंमतच नाही आहे एखादा योद्धा असतो तो असाच काहीतरी किरकोळ अशा माणसांबरोबर झगडा करेल का त्याला आव्हान करेल का जसं आपण म्हणतो का सिंह कधी गाढवाला आव्हान करेल का गाढवाने किती जरी बॉम्बा ठोकल्या तरी सिंह म्हणे दुर्लक्ष करेल त्या जगाचं आपल्याबरोबरीचं पाहतो लक्षात घ्या प्रकृती पण हेच करते ज्याला किंमत आहे ना त्याला धक्का देते ज्याला किंमतच नाही आहे स्वतःच्या आयुष्याची त्याला ती काही त्याचं काहीच नुकसान नाही करत तसंही तो असून नसल्यासारखं आहे ज्या सापाचे विषारी दात काढलेले त्या सापाला तुम्ही घाबराल का ज्या विंचवाची नांगी ठेसलेली आहे त्या विंचवाला तुम्ही घाबराल का प्रेम पाहिजे स्वतःचं जीवनावरती त्याचं प्रेमच नाही तसं तुमचं आहे ज्या माणसांचं स्वतःवर प्रचंड प्रेम आहे जीवनावर प्रचंड प्रेम आहे त्याचं जीवन मौल्यवान राहतं हे लक्षात ठेवा तुमचं जीवन किती मौल्यवान आहे हे तुमचं जीवनावर किती प्रेम आहे ह्याच्यावर अवलंबून आहे तुमचं कोणावर किती प्रेम आहे ह्याच्यावर अवलंबून नाही आहे हा तुम्ही फार अगदी एखाद्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करत असाल मग ते खरं असलं पाहिजे खरं म्हणजे काय हो खरं म्हणजे असं की जे काय आहे ते त्याच्यासाठी जगणं मरणं त्याच्यासाठी स्वतःला शिल्लकच ठेवायचं नाही असं जर प्रेम करणार असाल तर एखाद्या व्यक्तीवर केलं तरी का चालेल काही अडचण नाही पण आपल्याला चांगलं माहिती आहे आपण ते नाही करू शकत समोरच्याकडनं चूक होण्याची फक्त देर आहे की लगेच आपलं ओरिजिनल रूप बाहेर येतं आपलं प्रेम उघडं पडतं नागडं होऊन जात म्हणून आम्हाला पहिलं आमच्या जीवनावर प्रेम करायला शिकलं पाहिजे एका गीतामध्ये फार सुंदर ओळी तुम्ही ऐकली असेल सगळ्यांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे अरे माणसाचा जन्म भेटला आहे आम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे पण आमच्या चेहऱ्यावर काय बारा वाजलेले असत कोणीतरी आलं मग मग तेरा वाजतात मग सकाळ होते चेहऱ्यावर काहीतरी एखादी गोष्ट एखादा लोभ एखादा मोह जर तुमचा जर पूर्ण झाला तर तेवढ्यापुरतं चेहऱ्यावर सुख दिसतं आनंद दिसतो नाहीतर तो आनंद कायम हरवलेला असतो याचा अर्थ असा आहे का तुम्ही प्रेम बाहेर शोधताय अरे तुम्ही जन्मलात म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी प्रेमाचं प्रतीक आहात आणि तुम्ही जरी कोणाला जन्म तुम देणार असाल तर तोही प्रेमातूनच प्रेमात निर्माण होणार आहे हे लक्षात ठेवा जरी तुमच्या अंतकरणामध्ये प्रेम नसेल तरी हे शरीर एकमेकावरती प्रेम कर लक्षात घ्या तुम्ही स्वतःहून जरी नाही आलात तरी प्रकृतीने ती व्यवस्था केलेली आहे तुम्ही अन्नावर प्रेम करता कारण त्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही करतं की नाही का कुठेही काहीतरी गबाळ घेताना उचलून आणता चला हे काय कुठला कचरा उचला चला शिजवान खा एकदाच घाला मड्यावर याच्या असं गावाकडचे लोक म्हणतात म्हणता की नाही लक्षात घ्या आम्ही काही पण नाही खात कारण आम्ही जे खातो त्याच्यावर प्रेम करतो त्याची व्यवस्थित काळजी घेतो तुम्ही जेवणाचा आणलेला डबा कुठेही फेकून देता का गटारीमध्ये वगैरे इकडे तिकडे त्याला फेका इकडं बेसिनमध्ये असं करता का नाही त्याची काय घेता काळजी घेता लक्षात घ्या हे जे प्रेम आहे ना हे आपण स्वतःवर केलं पाहिजे जन्मावर केलं पाहिजे जीवनावर केलं पाहिजे जीवन म्हणजे आमचं जिवंत असणं आणि रोज आम्ही जे अनुभव घेतो या अनुभवातून आमचं प्रेम व्यक्त झालं पाहिजे असं सद्गुरू म्हणतात तोपर्यंत तुमचं तुमच्या जीवनावरती उत्कट प्रेम नाहीये उत्कट म्हणजे काय हो त्याच्या बाबतीत पूर्ण आंधळ होऊन जाणं पूर्ण आंधळ प्रचंड तीव्र असं स्वरूपाचं ज्यावेळेस प्रेम तुमचं जीवनावर असतं ना तेव्हा तुम्ही तक्रार कधीच करत नाही मला सांगा ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे त्याची किती पण निगेटिव्ह गोष्ट असू द्या तुमची तक्रार असते का नाही सगळं पॉझिटिव पॉझिटिव्हच दिसतं ते पण असं मोठं मोठं केलेलं असतं मनातल्या मनात कल्पनेमध्ये हां हा म्हणजे राजकुमार आणि निश आणि आणि ही म्हणजे हां परी हां ती लग्न झाल्यावर म्हणते मी 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 घे कटीचं परी नाच हां म्हणजे आम्हाला त्या गोष्टीमधलं सगळं पॉझिटिव्ह दिसतं म्हणून आम्ही त्याच्यावरती काय करतो प्रेम करत बरोबर आहे की नाही उत्कट प्रेम करत तसं आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट असेल आमची श्वास घेत असेल आम्ही जेवण करत असेल आम्ही काही काम करत असेल स्वतःच्या बाबतीमध्ये जे जे घडतं आहे तुम्ही ज्याच्याबरोबर तुमचं मैत्री असेल नातं असेल काम करत असाल प्रत्येकाबरोबर तुम्ही प्रेमाने वागलं पाहिजे कारण तुम्ही तुमच्या जीवनावर प्रेम करता जर तुम्ही तुमच्या जीवनावर जर प्रेम करत असाल तर तुमचं जीवन तुम्ही कसं ठेवाल अतिशय जपवून ठेवाल हे की नाही माणसे कधी कधी एवढे वैतागता क स्वतफार दुर्लक्ष करता एवढे दुर्लक्ष करता हे नको ते जीवन कंटाळा आला काही न जगण्याचा कंटाळा येतो एखादं आयुष्य दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करण्याची सोय असायला पाहिजे होती ज्याला कंटाळा आला त्यांनी दुसऱ्याला जीवन देऊन टाकायचं आपलं हां माझे हे दहा वर्ष तुला घेऊन टाक मग त्यावेळेस मात्र माणसांनी दिले नसते त्यावेळेस नसते दिले लक्षात ठेवा हे विचार कर हे जीवन किती महत्वाचं आहे ज्यावेळेस माणसांचं आयुष्य धोक्यात असतं तेव्हा माणसं कोरोनासारख्या ते काळामध्ये घराच्या बाहेर सुद्धा पडत नाही एवढं घाबरता स्वतःचा जीव जर दा धोक्यात असेल तर कोणीही बाहेर निघत नाही किंवा धाडस करत नाही कारण तेवढं त्या जगण्याला काय करतो आपण महत्त्व देतो परंतु जगत असताना तुम्ही जगण्याला महत्त्व देता का हा प्रश्न आहे जेव्हा तुम्ही सुरक्षित असताना तेव्हा तुम्ही जगण्याबद्दल फार बेफिक्र असतं आम्ही सुरक्षित असताना आणि संपूर्ण गोष्टी आमच्या नियंत्रणात असताना आमचं आमच्या जीवनावर प्रेम पाहिजे ज्या वेळेस लग्न झालेलं नसतं तेव्हा एकमेकाचं नातं किती नाजूकपणे सांभाळलं जातं आणि तीच प्रक्रिया लग्न झाल्यानंतर एकदम बदलून जाते गृहित धरलं जातं आणि मग तिथलं प्रेम संपून जात हॅलो हे खरं आहे का कुठं आहे हा काही म्हणतील सर आमचं झालंच नाही अजून तीच तर समस्या आहे शिवे स्वर्ग नरक पण दिसत नाही हे म्हण अर्धवट आहे मेल्याशिवाय स्वर्ग पण दिसत नाही आणि नरक पण दिसत नाही मित्रांनो ती गोष्ट चांगली आहे की वाईट हा मुद्दा नाही मुद्दा काय आहे जेव्हा तुम्हाला गुळीत धरलं जातं तेव्हा तुमच्याबद्दलची संवेदनशीलता नष्ट होते कारण तुम्हाला माहितीच आहे आयुष्य जेव्हा धोक्यात असत ना तेव्हाच माणूस जगण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हाच जीवनावर प्रेम करतो जेव्हा ते सुरक्षित असतं ना तेव्हा माणूस जीवनावर प्रेम करत नाही रटाळ जीवन स्वतःचं असं म्हणजे हे जेवढे बोरिंग लोक सुट्टीच्या दिवशी ना तेवढे इतर दिवशी नसता लक्षात ठेवा तुम्हाला जर माणसांचं खरं रूप पाहायचं असेल ना तर रविवारी जाऊन बघा सकाळी जेवढं लेट उठता येईल तेवढं लेट उठलं जातं जेवढं जा बकवास खाता येईल तेवढं बकवास खाल्लं जातं सगळ्या ट्रायल ह्या रविवारी रह केल्या जातात <laughs> <laughs> सोमवारी माणसं फ्रेश येण्याच्या ऐवजी थकलेली असतात कारण रवि रविवारी एन्जॉय केलेलं असतो तुम्ही जर खरंच तुमच्या जीवनावर प्रेम करत असता तुम्हाला रविवारीची गरजच का पडली असते जर माझ्या जगण्यावर माझं जर प्रेम आहे तर मी जिवंत असताना जे जे काही करेल ना ते पूर्णपणे प्रेमाने करेल पूर्ण आनंदाने करेल लक्षात घ्या जिवंतपणा तुमच्यामध्ये असणं ऊर्जा असणं आणि प्रचंड उत्साह असणं हे तुम्ही प्रेमात असल्याचं ता लक्षण आहे बघा जर एखादा माणूस जर प्रेमात जर पडला मग ती स्त्री पुरुष किंवा मुलगा मुलगी कोणीपणा असू द्या त्याच्या चेहऱ्यावर लगेच काय येतं ते इच येतात आणि तो एकदम उत्साहित आणि पॉझिटिव्ह असतो बघा जो प्रेमात पडला हो तो कधीच निगेटिव्ह नसतो त्याला तुम्ही काही पण म्हणा होच म्हणतो याच्या उलट आहे ज्याचं ब्रेकअप झालं ना त्याची परिस्थिती याच्या उलट आहे गोरा असला तरी काळा पडलेला असतो जणू काही रस्ता वयन सगळ्या बंद पडलेल्या आहे हां चेहऱ्यावरती बारा वाजलेली असतात ते अकरा पण होत नाही ते एक पण वाजत नाही बाराच आणि म्हणून सद्गुरू म्हणता की तुम्ही कुठल्या व्यक्तीवर प्रेमात पडताना तर ते ठराविक व्यक्तीवर प्रेमात पडण्याची गरज नाही ठराविक व्यक्तीवरती तुम्ही प्रेम करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या जीवनावर उत्कट प्रेम केलं पाहिजे जेव्हा तुम्ही तुमच्या उ जीवनावर उत्कट प्रेम कराल ना तेव्हा तुम्हाला असं तुमच्या जीवनामध्ये अप अँड डाऊन्स येतात हा बा याच्यामध्ये एक धोका आहे काय जसं आपण जीवनामध्ये ज्याप्रमाणे जगतो तसं समोरचं जर नसेल चुकून जर तुम्ही अचानक असे जर बदल तुमच्यात झाले तर समोरचा माणूस म्हणेल हा कायम आनंदात असतो मी नसलो तरी आनंदात असतो म्हणजे आपल्याशिवाय बी याला कोणीतरी प्रेम देत आहे मग या गोष्टीमुळे कधी कधी तुम्ही आनंदात असले तरी दुःखात दाखवावं लागतं अशी पण परिस्थिती आहे मग आज वेगळाच मूळ आहे की नाही हे बरं वाटतं जरा एखाद दिवशी असला तर म्हणजे आज आमच्या अपेक्षाही तशाच आहे आणि समोरच्याच्या अपेक्षा पण तशाच आहे काय तू फक्त माझ्यावर प्रेम कर आहे की नाही तुझं जे काय आहे ते सगळं फक्त माझ्यासाठीच पाहिजे बाकी सगळे पासवर्ड टाकून ठेव आणि ह्याच्यामुळे जीवन काय झालं कुंठित झालं आणि आज आम्ही ज्या अत्याचार बघतो ज्या हिंसा बघतो या सगळ्यांचं कारण तेच आहे आम्हाला जर लहानपणापासून जर जीवनावर प्रेम करायला शिकवलं असतं तर आम्ही दुसऱ्याच्या जीवनाला धक्का नसता पोचवला आणि दुसऱ्याकडनं आम्ही आनंद सुख आणि प्रेम असं ओरबाडून घेण्याचा प्रयत्न कदापि केला नसतो कोण माणूस दुसऱ्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न करतो जो स्वतः कंगाल आहे हॅलो कंगाल माणूस काय करतो दुसऱ्याला शोषण करण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्याच मग ते कुठलाही असेल तसंच आहे मग तो पैशाने असेल आनंदाने असेल सुखाने असेल प्रेमाने असेल ज्याने कंगाळ असेल ती ती गोष्ट तो हिसकावतो समोर ओळखायचं जी माणसं ज्या गोष्टीवर जास्त बोलतात ती गोष्ट त्याच्याकडं नसते बरोबर आहे ना त्याच्याकडे पैसा भरपूर आहे तो पैशावर बोलेल का एक एक जाहिरात येते बघा गटीवरती फार सुंदर जाहिरात नवरा बायको नवीन नवीन लग्न झालेले एकमेकाबरोबर गप्पा मारत असतात असेच खिडकीमध्ये उभे असतात मग ती पत्नी काय म्हणते आपल्या नवीन नवीन लग्न झाले नवऱ्याला ओ बघा ते समोरचे जे बाऊ जे आहे ती त्यांच्या बायकोवर किती प्रेम करता बघा बघा तो म्हणे हो ना मला पण करायची इच्छा आहे मग तुम्ही का करत नाही म्हणे मग तिचा नवरा नाही करून देणारी असं आहे हे असं आमचं प्रेम आहे हा आणि म्हणून जे आम्हाला मिळालं त्यातून आमची जे प्रेम आहे ते संपून जातं मुळात ते प्रेम नसतंच म्हणून ठेवा ती फक्त वासना असते ती फक्त जिज्ञासा असते क्युरियासिटी असते उत्कून बघण्याची अनुभव घेण्याची त्या सगळ्या गोष्टींमधून ते एक ओढ तयार झालेली असते त्या ओढीला आम्ही काय म्हणतो प्रेम म्हणतो तर सद्गुरू असं म्हणता जीवनावर प्रेम करा तुमच्या जीवनावर तुम्ही जन्मावर जर प्रेम करायला शिकलात दररोजच्या अनुभवाने जर प्रेम करायला शिकलात तर तुमच्या जीवनामध्ये असं येणारं जे प्रेम आहे व्यक्तींचं हे ऊन वारा पावसासारखं असेल येईल आणि जाईल तुम्हाला फरक पडणार नाही आणि असंच असलं पाहिजे याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही रोज एक पॅचअप करा आणि रोज एक ब्रेकअप करा असा नाही आहे याचा अर्थ असा आहे मला सांगा गुलाबाच्या झाडावरती सगळे प्रेम करता त्या फुलावरती करता की नाही हे त्याला माहिती आहे का तरी पण प्रेम करता तुम्ही जसं एखाद्या सुंदर प्रतिकृतीवरती फुलावरती प्रेम करता पण त्या फुलाला काही माहिती नसतं याला खरं प्रेम म्हणतात तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याला कळलंच पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रेम करता हा माझा अधिकार आहे मी करू शकतो देवाचं दर्शन घेतो आपण मंदिरामध्ये जाऊन मूर्तीचं दर्शन घेतो त्या मूर्तीचे काय हार काढून आपल्या वेळात घालतो का का स्पर्शच करतो नाही दुरून जरी आपण बघितलं तरी आनंद होतो होतो हे प्रेम आहे आपल्या आई आईला जर बघितलं तर काय वाटतं आपल्याला आपल्या मनामध्ये काय भाव तयार होतात प्रेमाची भावना मा म्हणून मग आईने पण अगदी मिठीच मांडली पाहिजे काही गरज नाही तरी पण आनंद होतो असं जे प्रेम आहे जे दुरून असो जवळून असो त्यांनी काही फरक पडत नाही समोरच्याला तुमची भावना कळलीच पाहिजे असं काही नाही तुम्हाला माहीत पाहिजे तुम्ही, तुम्ही प्रेमात आहे आणि तुम्ही सर्वांबरोबर प्रेमात राहू शकता बघा जसं आपण म्हणतो शरीराच्या पातळीवरती त्याला मर्यादा आहे शरीराच्या पातळीवर तुम्ही सर्वांबरोबर शेअरिंग नाही करू शकत आणि नाहीच केलं पाहिजे कारण त्याला मर्यादा आहे पण तुम्ही मनाच्या पातळीवर सर्वांबरोबर शेअरिंग करू शकता करू शकता भावनेच्या पातळीवर तुम्ही सर्वांबरोबर शेअरिंग करू शकता ऊर्जेच्या स्तरावर तर आपण जोडलेलोच आहोत सगळे माहीत असो अगर आपण शारीरिक स्तरावरती जरी आपण एकमेकापेक्षा वेगळा असलो पण आपण मानसिक स्तरावरती सर्वांवर प्रेम करू शकतो आपण भावनिक स्तरावरती सर्वांवर प्रेम करू शकतो आम्ही म्हणतो की अरे कृष्णाच्या सोळा सहस्र बायका होत मग आम्हाला मोठा प्रश्न पडतो सोळा हजार हां विचार करा नाही होते देव होते ते सोळा बाजूला थोडा वेळ सोळा सहस्र ज्या बायका होत्या त्या शारीरिक स्तरावरतीच होत्या का नाही आता मीरा होती त्यांची एवढी आदर्श भक्त होती तर त्यावेळेस ते कृष्ण नव्हते पण तरी ती त्यांच्या प्रेमात पडली होती कळतंय का तुम्हाला याचा अर्थ कसा की शारीरिक स्तरावरचं प्रेम त्याला आम्ही प्रेम म्हणतो त्यांचा जो उल्लेख आहे तो वेगळ्या स्तरावरचा आहे बरोबर की नाही म्हणजे मीरेचं एवढं प्रेम होतं की तिच्या नवऱ्याने विष पाजलं तिला कारण त्याला ते सहन होत कोणाला सहन होईल आपली पत्नी दुसरं कोणावर तरी प्रेम करते मग तो जिवंत असो अगर नसो पण माझ्यापेक्षा दुसऱ्याला महत्त्व मग हा विचार तुम्ही डोक्यामध्ये घ्या या स्तरावरती आम्ही कल्पना नाही करू शकत या स्तरावरती त्यांचं काय असतात संबंध असतात भावनिक स्तरावरती तुम्ही सर्वांवर प्रेम करू शकता त्याला जेंडरची गरज नाही मानसिक स्तरावरती ज्याला विचार आवडतात आपले ज्याचे विचार आवडतात आपण त्याच्या प्रेमात पडतो मग आपण जेंडर बघतो का नाही ज्याच्या भावना आपल्याला आवडतात त्याचा भाव आपल्याला आवडतो आपण त्याच्या प्रेमात पडतो बरोबर आहे आणि ज्याची ऊर्जा प्रचंड शक्तिशाली आहे त्याचा सहवास पण आपल्याला आवडतो साधू संतांच्या सत्संगामध्ये लोक का जातात कारण तिला ऊर्जा असते ते ऊर्जेच्या प्रेमात पडतात लोक तिथे भजन कीर्तन इथं ऊर्जा असते हे ऊर्जेचा सोहळा आहे ते पण प्रेमच आहे ईश्वराच्या प्रेमात पडणं काय ऊर्जेच्या स्तरावर प्रेम करणं आणि म्हणून आम्ही या चार स्तरांवरच्या प्रेमांमध्ये गल्लत करतो आणि म्हणून आमची अंडरस्टँडिंग चुकते कळलं मग सर्व सृष्टीवर प्रेम तुम्ही कधी करू शकता जेव्हा तुम्ही या शरीराच्या मर्यादेतून कुठं जाल पुढे लक्षामध्ये आणि तसं वास्तविक पाता जो शरीराच्या प्रेमात अडकला तो घाणीमध्ये अडकला ते वाईट नाही आहे पण तिथं अडकणं वाईट ही लक्षात ठेवा श्वास आतमध्ये जाणं चुकीचं जा नाही आहे किंवा बाहेर सोडणं पण चुकीचं नाही आहे पण बाहेरच राहिला तरी मराल आणि आतमध्ये राहिला तरी मराल तसं आहे वासनेत तुम्ही अडकून पडलात तर तो मराल पण वासनेतून तुम्ही जर पलीकडे गेलात तर तराल असं आहे आणि म्हणून आप आज आपण जे काही काम करतो त्या कामाच्या पाठीमागं पण आपली कामना वासना असते आपण जर कोणाशी बोलत असलो तर तिथं पण आपली काहीतरी कामना वासना असते आपण कोणाशी नातं निर्माण केलं तर तिथं पण आपल्याला काहीतरी अपेक्षा असतात प्रत्येक ठिकाणी आपलं काहीतरी स्वतःचा स्वार्थ असतो म्हणून माणसं काय करतात जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करतात जर मला मेल जर नसताना तर लोकांनी दिवस दिवसभर श्वास नसता घेतला हा हॅलो जाऊ द्या पुढं मरत आहे आपण जीवनामध्ये हे लक्षात आहे की हे जे जगणं आहे आमचं प्रत्येक गोष्ट आहे आमच्या हातून काढणारी त्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करा असं सद्गुरु म्हणतात आणि ते करण्यासाठी तुम्हाला कुठलं कारण हवंय का नाही असे विनाकारण तुम्ही खरं प्रेम विनाकारणच असतं हे लक्षात ठेवा ज्या प्रेमाला कारण आहेत प्रेम ते प्रेम नाही ते मोह आहे आणि म्हणून स्वार्थाच्या पलीकडे जीवन जागा काम करताना स्वार्थाच्या आपल्याकडे करा दुसऱ्याला मदत करताना तशी करा मस्त प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या छोटीशी हवेशी झुळूक लागते आम्हाला तिचा पण आनंद घ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आणि जाऊ तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला लागणार खऱ्या अर्थ तुम्ही प्रेमात पडले जीवनाच्या जगण्याच्या पहिल्या जगण्याच्या प्रेमात पडा जो पण तुम्ही जगण्याच्या प्रेमात पडत नाही तो पण तुम्ही कोणाच्या प्रेमात पडू नका भिकारी आहात तुम्ही भिकारीने कधी कोणावर प्रेम केलं आहे का हॅलो स्वतःवर पण नाही करत तो दुसऱ्यावर केव्हा करणार म्हणून मनुष्य म्हणून तुम्हाला जर जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल ना तर पहिले तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडलं पाहिजे स्वतःच्या म्हणजे या शरीराच्या नाही काही लोकांना याचा अर्थ असा होतो की स्वतःच्या म्हणजे मग मी माझ्या शरीराला जपेन याचा धक्का लागू देणार नाही याला याला त्रास होऊ देणार नाही वेळेवर याला खाऊ घालेल असं नाही जीवनावर प्रेम करा म्हणजे हे जे जगणं आहे आमचं आत्ताचं शरीर जिवंत असताना आम्ही जो जीवनाचा अनुभव घेतो जे काम करतो जे एकमेकाबरोबर संबंध ठेवतो जे आम्ही एकमेकाबरोबर बोलतो एकमेकाकडे बघतो या पार बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय आहे प्रेम आहे बरोबर आहे तुमच्याकडे मी प्रेमाने बी बघू शकतो रागाने बी बघू शकतो श्वास घेताना प्रेमाने घ्या हे की नाही जेव्हा सुगंध देतो आपण श्वास कसा घेतो हा आणि इतर वेळेस चाललाय चाललाय काय घेता एवढं त्याचं ज्यावेळेस सुंदर असं लोकेशन असतं तेव्हा अचानक आमच्या डोळ्यांना दृष्टी प्राप्त होते होते आणि इतर वेळेस रोजचंच मडत त्याला कोण रडत आणि काय बघायचं त्याच्यामध्ये आम्ही वर्तमान काळावरती प्रेम करत नाही आम आम्ही ते केलं पाहिजे प्रत्येक घास खाताना त्या घासावर प्रेम करा आम्हाला आवडीचा पदार्थ आला का आमचं प्रेम जागृत होतं आणि नावडीचा पदार्थ आला की आमचं प्रेम गायब होतं आणि तिथं राग येतो क्रोध येतो तुम्ही स्वतःहून विष तयार करताना मग म्हणता की नाही माझ्यावर फार विषारी प्रयोग होऊ राहिले तुमच्या हातात आहे प्रत्येक गोष्टीचं अमृत बनवणं असं म्हणतात की जर प्रेमळ माणसाच्या हातून विष जरी दिलं तर त्याचं काय बनतं अमृत म्हणजेच याचा अर्थ या सृष्टीमध्ये भौतिक जगतामधल्या गोष्टींना काहीच महत्त्व नाही आहे तुमचा जो भाव आहे त्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे तुम्ही विष जरी अमृत म्हणून ग्रहण केलं तर तुमच्या शरीरामध्ये ते पचवण्याची सुद्धा काय आहे व्यवस्था आहे म्हणून आम्ही पूर्णपणे प्रेमात राहिलं पाहिजे आणि जगण्याचा आनंद लुटला पाहिजे प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला पाहिजे आमचा आनंद आमचं प्रेम कुठल्या तरी खुंटीला टांगलेलं आहे ती खुंटी सापडल्याशिवाय आम्हाला प्रेमच नाही होत त्याची चावी आम्ही कोणाची तरी हातात दिलेली आहे त्यांनी चावी फिरवली का मग इकडं इंजिन चालू होत हा आनंद लावा असं नाही आहे लक्षामध्ये म्हणून आजपासून आम्ही एवढी तरी दृष्टिकोन निर्माण करू शकतो की जे चाललेलं आहे जे आता आहे त्यातच आनंद आहे सकाळी किती आनंदाने उठलं पाहिजे आम्ही आम्ही लेट उठायचा प्रयत्न करतो याचा अर्थ तुमचं तुमच्या जीवनावर प्रेम नाही आहे आम्ही जास्तीत जास्त जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे हल्ली माणसं झोपण्याचा मनोरंजन करण्याचा काहीतरी व्यसन करण्याचा काही जणांना काहीच नाही करताना तर भरपूर खातात आणि व्यसन व्यसन काहीच नाही आमच्या पप्पूला व्यसन नाही आमचा पप्पू कोणाचं कधी वाईट बोलत नाही कोणाला कधी मन दुखत नाही पण परमसाठ खातो आणि सुस्त पडतो आजगरासारखा आणि त्याला तो एन्जॉय म्हणतो हे कुठलं आहे आणि असं आजगरासारखं आहे प्रेमी माणसं म्हणून जन्माला आला जनावरांसारखं जगता म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रेमाने का प्रत्येक गोष्ट पाहणं चालणं बोलणं उठणं बसणं काही जण बसता असे की त्या स्वतःचा जीव घ्यायचा यांना <laughs> प्रत्येक गोष्ट हाताळताना ते ती वस्तू जर काचेची जी असते तर कोण दिवसातून दहा फुकली असते करतंय की तुम्हाला आणि म्हणून आमचं जीवन अतिशय कोमल बनलं पाहिजे प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनातली कोमल बनली पाहिजे आणि जे काही करू ते अत्यंत प्रेमपूर्वक करू आनंदाने करू असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या जीवनावरती उत्कट प्रेम पडलं तुमचं निर्माण झालेलं आहे आणि असं उत्कट प्रेम जर जीवनावर निर्माण झालं तर लोक तुमच्या प्रेमात पडतील तुम्हाला कोणाच्या प्रेमात पडायची गरज नाही धन्यवाद ने